नमस्कार, सुरेखाज रेसिपी किचन मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आज मी आहे। बनवणार आहे गौरी गणपतीच्या सणासाठी गोड तांदळाची खीर। खीर बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। अर्धा लिटर दूध, अर्धा लिटर पाणी, 100 ग्रॅम गूळ, 1 तास भिजवलेले तांदूळ आहेत छोटी वाटीभर, ओल्या नारळाचा चव, काजू बदाम पिस्ते, मनुके, 1 चमच साजूक तूप, 1/2 चमच वेलची पावडर, चिमूटभर मीठ। बनवण्यासाठी आधी आपण तांदूळ बारीक वाटून घेऊया मिक्सरमध्ये। रव्यासारखे वाटायचे। तांदूळ मी बारीक वाटून घेतले रव्यासारखे मिक्सरमध्ये। आता आपण खीर बनवायला सुरुवात करूया। 1 चमच तूप घालूया, ड्रायफ्रूट त्याच्यात थोडेसे परतून घेऊ तुपात। आपले ड्रायफ्रूट, काजू, मनुके सगळे भाजून मस्त असे परतून झालेले आहेत। आता आपण काढून घेऊया। खीर बनवण्यासाठी 1 चमच तूप घातलेला आहे कढईमध्ये। आता आपण गरम पाणी घालूया। अर्धा लिटर गरम पाणी घातलंय मी। पाण्याला छान उकळे आल्यावर आपण तांदळाचं बारीक मिश्रण करून घेतलेलं अशी पेस्ट ते घालूया। पाण्याला उकळे आले, आता आपण तांदळाचं बारीक मिश्रण करून घेतले मिक्सरमधून ते घालूया। हळूवारपणे घालायचं, नाही तर गुट्ट्या होतील। आणि असं ढवळायचं। आता आपण खिरीत 1/2 लिटर दूध घालूया। दूध तापून घेतलेलं आहे मी। चांगलं मिक्स करूया। सारखं असं हलवत राहायचं, नाहीतर खीर खाली चिटकेल। आता आपण खीरमध्ये गुळ घालूया। गुळ बारीक करून घेतलेलं आहे मी। आपल्या आवडीनुसार कमी जास्त गुळ घालू शकता तुम्ही। गुळाची छान चव लागते खिरीची। गुळ छान मिक्स झाल्यावर आपण खोबऱ्याचा चव घालूया खिरीत। सारखं असं हलवत राहायचं, आपली खीर छान बनते। मग खिरीमध्ये आता आपण काजू बदाम पिस्ते मनुके घालूया। तुम्ही नाही घातले तरी चालेल, ओल्या खोबऱ्याने पण छान चव येते खिरीची। ओला खोबरा घातला तरी चालेल। आणि वेलची पावडर घालूया 1/2 चमच। सगळ्यात शेवटी आपण खिरीमध्ये मीठ घालणार आहोत, कारण की खिरीत दूध घातल्यामुळे दूध फाटण्याची शक्यता असते। खीर पूर्ण शिजून झाल्यानंतरच आपण मीठ घालायचं आहे। आणि छान ढवळून घ्यायचं। गणपती बाप्पासाठी आपली गरमागरम खीर तयार झालेली आहे। खीर आता आपण सर्व करूया। छान वास येतोय, मस्त गोड, वेलचीचा सुगंध सुटलाय। अशा पद्धतीने खीर बनवली तर बाप्पा पण खुश होतील। गौरी गणपतीसाठी गोडाचा नैवेद्य गरमागरम खीर तयार झालेली आहे। मी बनवलेली तांदळाची गोड खीर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, त्यामुळे मी बनवलेल्या नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील। धन्यवाद।